वर्धा जिले के जाम में एक किसान के 6 एकड़ खेत पर तुवर की फसल को जंगली सुअर ने मिट्टी में मिला दिया। इसमें किसान सुनील सराटे का 50,000 का नुकसान हुआ है। सुनील सराटे ने अपनी 6 एकड़ कपास की फसल में एक इंटररोप के रूप में तुवर लगाई थी। पहले सोयाबीन गया, फिर कपास फसल पर बोन नली और बोन सन की वजह से उत्पादन में भारी कटौती आई। अब तुवर का उत्पादन हाथ में आने की अपेक्षा थी, लेकिन किसान सुनील सराटे की अपेक्षा पे जंगली सुअरों ने पानी फेर दिया। किसान को हुए नुकसान के लिए वन विभाग से मुआवजे की मांग की है। समुद्रपुर से प्रमोद वैद की रिपोर्ट, NBC न्यूज, नागपुर। शेतकऱ्यांच्या बांधावर, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आधी यांचं सोयाबीन गेलं, सोयाबीन नंतर कापसावर बोंडळी आली, त्यानंतर आता तुरी पिकणार होत्या, त्या तुरीसुद्धा रानडुकरांनी, जंगली स्वापदांनी उद्ध्वस्त करण्याचं काम चालू केलं आहे। आणि कुठलंच गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट याकडे लक्ष देत नाही आहे। तर आपण या जाणून घेऊ यांची व्यथा शेतकऱ्यांची। काय नाव तुमचं? सुनील वसंतरावजी सराटे। कुठे असता? जाम। काय झालं? काय नाही, डुकरांनी सर्व वादवस्था केली आहे, पूर्ण तुरी मोडलेली आहे। 6 एकरामध्ये तुरी आहे, त्याच्यामध्ये त्या 3 एकरात पण मोडल्या अर्ध्यापेक्षा जास्त, आणि याच्यात 2 एकराची तुवर फसल नुकसान केली आहे माझी। किती किंमत नुकसान झालं अंदाजे तुमचं? 50,000 ते 40,000 नुकसान झाली आहे माझी। 40,000 ते 50,000। आणखी तुम्ही कुठल्या डिपार्टमेंटला वगैरे कळवलं आहे का? कृषी विभागाला, वन विभागाला कृषी केंद्राला अजून कळवलं नाही, पण ते पण कळवून आमच्या इकडे शेतकऱ्यांना पण कळवलेलं आहे काही, पण ते काही लक्ष देत नाही, त्याच्यामुळे कळवलं नाही। म्हणून माझं मन असं झालं का न्यूज आम्ही स्वतःच बनवायची। अंदाजे तुमचं 50,000 ते 60,000 नुकसान झालं आहे ना? हो। आणि वन विभागाला कधी येत असता का तुमच्याकडे? नाही, वन विभागाला कधीच नसतं। कर्मचारी कोणी येत नाही? इथलं कोणीच नाही। माझं नाव सुनील सराटे, सुनील वसंतरावजी सराटे। कुठे असता? जाम। जाम कुठे येते? जाम मौजा जाम चौरस्ता, तहसील समुद्रपूर, जिल्हा वर्धा। काय झालं तुमच्या शेतामध्ये? काय नाही, शेतामध्ये माझ्या सगळे डुकरांनी नुकसान केलेली आहे। 6 एकरात तुरीमध्ये पूर्ण तुरी झोपवून टाकलेली आहे, मोडूनच टाकल्या, तोडून अलग साईटले केले आहे। वन विभागाकडे कंप्लेंट म्हणजे अजून तोपर्यंत केलेली नाही आहे, केल्यानंतर ते पण दुर्लक्ष करतात। तुम्हाला कसं माहीत ते दुर्लक्ष करतात म्हणून? आज आमच्याकडे कंप्लेंट झाल्या आहेत वन विभागाकडे, पण अजूनपर्यंत दुर्लक्ष केलेलं आहे आमच्याकडे, याच्यामुळे आम्ही कंप्लेंट केलेली नाही आहे। इथे वन विभागाचे कर्मचारी येतात का कोणी? नाही, इकडे कोणीच फिरत नसते। कृषी विभागाचे पण फिरत नसते, कोणी येत नाही। नाही, तुमच्या शेतीकडे काही लक्ष देत नाही? शेतीकडे लक्षच नाही यावेळेस। नुकसान किती झालं याच्यामध्ये? नुकसान झालं आपलं 40,000 ते 50,000 नुकसान झालेलं आहे। 40,000 ते 50,000? हो। तुरीचं? 6 एकरातल्या तुरी मोडलेल्या आहेत, सोयाबीन गेलं आहे पूर्ण, सोयाबीन तर सवंगलेलं नाही, कापूस काय नाही, 6 एकरामध्ये 7-8 क्विंटल झालेला आहे कापूस। म्हणजे खर्चही नाही निघाला? खर्च पण नाही निघाला।